नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे जनरल नॉलेजचे आपण प्रश्न पाहणार आहोत यामधील ज्या भरती असणार आहेत पहा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य विभाग आणि शिक्षक भरती या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे महत्वाचे प्रश्न असणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न डिस्कस केले आहेत हा व्हिडिओ आपण मॉकटेस्ट पद्धतीने देखील घेणार आहोत यामध्ये पहा प्रश्न विचारल्याच्या नंतर आपण तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पंचवीस प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्नांचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून सांगायचं आहे तसेच आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न पहिला आहे सव्वीस अकराच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणारी समिती कोणती आहे पहा मित्रांनो हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे जो आपला सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबई शहरावरती दहशतवादी एक हल्ला झाला होता तर त्या हल्ल्याची चौकशी करणारी एक समिती नेमली आहे त्या समितीचं आपल्याला नाव कमेंट करून सांगायचं आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक रामप्रधान समिती ही जी समिती आहे हे सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यावरील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणारी समिती आहे पर्याय क्रमांक एक रामप्रसाद समिती प्रश्न क्रमांक दोन आहे डॉक्टर अभयबंग हे खालीलपैकी कोणत्या आरोग्य विषयक कार्यक्रमाशी संबंधित आहेत मित्रांनो कॉमेंट कोण उत्तर द्यायचं आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे पहा दोन हजार पंधरा साठी भरतीसाठी विचारण्यात आला होता गडचिरोली हा जिल्हा आहे त्यासाठी हा प्रश्न विचारला होता डॉक्टर बंग हे जे आहेत हे कोणत्या आरोग्यविषयक कार्यक्रमाशी संबंधित आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन बाल कुपोषण निर्मूलनाशी संबंधित आहेत डॉक्टर बंग आणि राणीबंग पर्याय क्रमांक दोनाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे इग्लू ही संज्ञा कशाशी संबंधित आहे पहा इग्लू ही जी संज्ञा आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक निवासस्थान म्हणजे घर योजनेशी संबंधित आहे इग्लू पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार आहे साधना मासिक हे खालीलपैकी कोणी सुरू केलेलं आहे पहा साधना मासिक हे जे आहे हे खालीलपैकी कोणी सुरू केलेला आहे आपल्याला मित्रांनो को कमेंट कोण उत्तर द्यायचा आहे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला मराठी विषयावरती महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न दोन हजार तेरा साली विचारण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन साने गुरुजी यांनी साधना मासिक सुरू केलेला आहे आणि मित्रांनो हे जे आहे साने गुरुजी हे नाव टोपन नाव आहे तर टोपन नाव आणि मूळ नाव यावर आपण एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण तो व्हिडिओ देखील पाहून घ्यायचा आहे प्रश्न क्रमांक पाच आहे पाणी पुरवठ्यासाठी पाणी शुद्ध करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते पहा जो पाणी पुरवठा केला जातो त्यामध्ये पाण्याला शुद्ध करण्यासाठी एक प्रक्रिया वापरली जाते त्या प्रक्रियेला काय म्हंटलं जातं असा आपल्याला प्रश्न आहे तर कॉमेंट करण्याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो आपल्याला हा जो प्रश्न आहे हा आरोग्यसेवक भरतीसाठी हा इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन क्लोरिनेशन त्याला म्हणतात पाणी शुद्ध करण्याची पद्धत लक्षात ठेवायचे ज्यावेळी आपण लस घेतो तर लस घेतल्यानंतर त्याला आपण लसीकरण म्हणजे त्याला वॅक्सिनेशन असं म्हणतो आणि पाणी शुद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला क्लोरिनेशन असं म्हणतो पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा आहे बंगालमध्ये डॅश ही क्रांतिकारक संघटना कार्यरत होती पहा बंगालमध्ये कार्यरत असणारी क्रांतिकारक संघटना कोणती आहे मित्रांनो आपल्याला प्रश्न हा विचारला होता पहा दोन हजार अकरा साली याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अनुशीलन समिती ही जी आहे ही बंगालमध्ये क्रांतिकारक संघटना होती अनुशीलन समिती पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात आहे एकोणीसशे सहा मध्ये ढाका या ठिकाणी स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे इतिहासावरील हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता दोन हजार सोळासाठी पण प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने विचारला होता पहा मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली आहे तर मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे ढाका या ठिकाणी वर्ष आहे एकोणीसशे सहा साली स्थापन झाली आहे आणि मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष आपल्याला कॉमेंट करून सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक आगा खान हे जे आहेत हे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष आहेत पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे आणि ही जी मुस्लिम लीग आहे ही एकोणीसशे सहा साली ढाका म्हणजेच बांगलादेश या ठिकाणी स्थापन झालेली आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ आहे रायगड जिल्ह्यातील पाचाड या ठिकाणी डॅश यांची समाधी आहे पहा रायगड जिल्हा आहे आणि पाचाड हे ठिकाण आहे तर या ठिकाणी कोणाची समाधी आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे रायगड जिल्ह्यातील पाचाड या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे सन अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय असं कोणी म्हटलं होतं पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला त्या उठावाला शिपायाची भाऊगर्दी असं नाव कोणी दिलं होतं आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे इतिहासावर हा महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक नर फाटक यांनी अठराशे सत्तावन्नचा जो उठाव आहे त्याला शिपायांची भाऊगर्दी असं म्हटलं होतं पर्याय क्रमांक एक नर फाटक प्रश्न क्रमांक दहा आहे पूर्ण आंदोलनचा नारा खालीलपैकी कोणी दिला होता पहा पूर्ण आंदोलन याचा जो नारा आहे किंवा घोषणा आहे ही कोणी केली होती आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे हा प्रश्न विचारण्यात आला आहे पहा मित्रांनो आपल्याला एमपीएससी साठी दोन हजार सोळाच्या प्री पेपर साठी महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जयप्रकाश नारायण यांनी येन संपूर्ण आंदोलनाचा पूर्ण आंदोलनाचा नारा दिला होता पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीनं व्यापलेला आहे पहा खालीलपैकी अशी कोणती नदी आहे महाराष्ट्रातील तिने सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोदावरी नदी ही जी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापणारी नदी आहे पर्याय क्रमांक चार गोदावरी प्रश्न क्रमांक बारा आहे कृष्णा कोयना वेन्ना गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा उगम एकाच ठिकाणी होतो ते ठिकाण खालीलपैकी कोणता आहे पहा मित्रांनो प्रश्न भूगोलावर आहे आणि हा जो प्रश्न आहे हा महत्वाचा प्रश्न आहे कारण आपल्याला प्रश्नामध्ये पाच नद्यांपैकी कोणतीही नदी विचारली जाऊ शकते आणि त्या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो हे देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं तर पहा नद्या आहेत कृष्णा कोयना वेन्ना गायत्री आणि सावित्री या नद्यांचा उगम एकाच ठिकाणी आहे ते ठिकाण कोणता आहे याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी कृष्णा कोयना वेन्ना गायत्री आणि सावित्री या पाच नद्यांचा उगम एकाच ठिकाणी होत आहे तो आहे महाबळेश्वर ठिकाण पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगर रांगा व उत्तरेच सातपुडा पर्वत रांग यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते मित्रांनो आपल्याला हा जो प्रश्न आहे हा भूगोलावरील महत्वाचा प्रश्न आहे पहा दक्षिणेला सातमाळा अजिंठा डोंगर रांगा ज्या आहेत आणि उत्तरेला सातपुडा पर्वत जे आहे यांच्या दरम्यान वाहणारी एक नदी आहे ती नदी कोणती आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तापी नदी ही जी आहे ही सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आणि उत्तरेला सातपुडा पर्वत यांच्या दोघांच्या दरम्यान वाहते तापी नदी पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौदा आहे कोकणात सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे पहा कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे महाराष्ट्राचा भूगोल महत्त्वाचा प्रश्न आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन वैतरणा ही जी नदी आहे ही कोकणात सर्वात जास्त लांबीची नदी आहे पर्याय क्रमांक दोन वैतरणा नदी प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्रात सर्वसाधारण नदी प्रणाली डॅश अशी आहे पहा महाराष्ट्रातील सर्वसाधारण नदी प्रणाली कशी आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन पूर्ववाहिनी नदी प्रणाली आहे महाराष्ट्रामध्ये पहा मित्रांनो पूर्ववाहिनी म्हणजे अशा नद्या की ज्या पूर्व दिशेला वाहतात पूर्व दिशेला वाहणाऱ्या नद्या यांची जी प्रणाली आहे त्याला आपण पूर्व वाहिनी प्रणाली असं म्हणतो पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे पूर्ववाहिनी नदी प्रणाली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे प्रश्न क्रमांक सोळा आहे सरहद्द गांधी म्हणून कोणास संबोधले जाते पहा सरहद्द गांधी असं कोणाला संबोधलं जातं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी या नावानं ओळखलं जातं पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो आपल्याला भारतातील क्रीडा विषयक प्रश्न विचारला आहे भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा जो आहे हा भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे आणि भारतातील नागरी पुरस्कार जो आहे सर्वात मोठा तो आहे भारतरत्न लक्षात ठेवायचे भारतरत्न हा नागरी पुरस्कार आहे भारतातील सर्वोच्च पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे क्रीडा स्पर्धेमधील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रश्न क्रमांक अठरा आहे मित्र मेळावा ही संघटना खालीलपैकी कोणी सुरू केली आहे पहा महत्वाचा महत्वाचा प्रश्न आहे पहा मित्र संघटना ही जी संघटना आहे मित्र मेळावा ही संघटना कोणी स्थापली आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन वी दा सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी मित्र मेळावा ही संघटना स्थापन केली आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे चंद्राचा किती टक्के भाग हा पृष्ठभाग किती टक्के पृष्ठभाग हा पृथ्वीवरून दिसू शकतो पहा मित्रांनो जो चंद्र आहे त्याचा किती टक्के जो भाग आहे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणसाठ टक्के म्हणजे पहा सिक्स फिफ्टी नाईन पर्सेंटेज एवढा जो पृष्ठभाग आहे चंद्राचा हा आपल्याला पृथ्वीवरून दिसतो एकोणसाठ टक्के एवढा पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस आहे पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो पहा पृथ्वीचा जो केंद्र भाग आहे त्याला काय म्हणतात कमेंट कोण उत्तर द्यायचा आहे भूगोलावरील हा महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पृथ्वीचा जो केंद्र भाग आहे त्याला निफे असं म्हणतात पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकवीस आहे कोणत्या संघटनेने बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड म्हणजेच बी थ्री डब्ल्यू या उपक्रमाचा प्रस्ताव मांडलेला आहे पहा मित्रांनो आपल्याला प्रश्न दोन हजार एकवीसचा आहे करंट अफेअर्स दोन हजार एकवीस तर प्रश्न आपल्याला असाही येऊ शकतो पहा बी थ्री डब्ल्यू बी थ्री डब्ल्यू याचा फुलफॉर्म काय आहे तर पहा बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड फुलफॉर्म आहे याचा बी थ्री डब्ल्यूचा चा आणि हा जो उपक्रम आहे याचा प्रस्ताव कोणी मांडला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक जी सेवन म्हणजेच ग्रुप ऑफ सेवन यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे बी थ्री डब्ल्यू चा पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे कोणत्या देशात ब्रेस्ट बंदर बसलेला आहे पहा म्हणजे खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशामध्ये ब्रेस्ट बंदर स्थित आहे आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फ्रान्स या देशामध्ये ब्रेस्ट बंदर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेवीस आहे कोणत्या देशाने सागरी सुरक्षेच्या संदर्भात टी टी एक्स ट्वेंटी ट्वेंटी वन या आभासी त्रिपक्षीय बैठकीचं आयोजन केलेलं आहे पहा टी टी एक्स दोन हजार एकवीस या आभासी त्रिपक्षीय बैठकीचं आयोजन कोणत्या देशाने केलेलं आहे आणि ही जी बैठक आहे ही सागरी सुरक्षेच्या संदर्भात असणारी बैठक आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर पहा यामध्ये भारत श्रीलंका आणि मालदीव या तीनही देशांनी सागरी सुरक्षेच्या संदर्भामध्ये टी टी एक्स दोन हजार एकवीस ही आभासी त्रिपक्षीय बैठक आयोजित केलं आहे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे कोणत्या देशाने सोळा जुलै दोन हजार एकवीस रोजी पहिले दोन एम एच सिक्स्टी आर मल्टी रोल हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला सुपूर्द केलेला आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्या महत्वाचा प्रश्न आहे पहा पर्याय प्रश्न दोन हजार एकवीसच्या करंट अफेअर्सवरचा वरचा प्रश्न आहे कधी सोळा जुलै दोन हजार एकवीस रोजी पहिले दोन यम एच सहा झिरो आर हे जे आहे ते मल्टी रोल हेलिकॉप्टर आहेत हे भारतीय नौदलाला सुपूर्द करणारा देश कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अमेरिका या देशाने पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भारताची पहिली विनाचालक पॉड टॅक्सी सेवा डॅश याला ग्रेटर नोएडा सोबत जोडणार आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणार आहे पॉड टॅक्सी सेवा जी की विना चालक असणारी ही भारतातील पहिली टॅक्सी सेवा आहे आणि कशा सोबत आहे जेवार आंतरराष्ट्रीय विमान विमानतळ सोबत ग्रेटर नोएडा सोबत जोडली जाणार आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तेच थांबणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे या टेलिग्राम चॅनललाही जाऊन जॉईन करा त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच मित्रांनो महत्वाची एक सूचना आहे डिस्क्रिप्शनमध्ये एक आपल्या नवीन युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे आपलं दुसरं युट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलवरती आपण पहा जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी म्हणजेच आर आर व्ही एस एस सी तसेच आर्मी ह्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरती आहेत यासाठी जे जी के घेतलं जातं महत्वाचं जी के त्याचे आपण क्वेश्चन त्या ठिकाणी आपण घेत आहोत तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र